नमस्कार, मी ओमप्रकाश भंडारी. आमच्या सौनबरोबर मी इथे अटेंडी म्हणून आलेलो आहे. पण 5 दिवस हे जे या इथे जे लेक्चर्स पूर्णपणे मी ऐकले आणि भाग्येश कुलकर्णी सरांचं जे लाईफस्टाईल चेंजेस करून आपण गोळ्या पूर्णपणे बंद करू शकतो यावर प्रथम तर आपला विश्वास बसत नाही. पण ज्या पद्धतीने आज आता त्यांनी जे 3-4 आमचे दिवसाचे लेक्चर झाले, आज शेवटचा दिवस आहे, पण ज्या पद्धतीने संपूर्ण माहिती, म्हणजे तुमचं डाएट कसं असावं, तुमची लाईफस्टाईल कसं असावी, इथपासून ते तुम्ही ध्यानधारणापर्यंत म्हणजे आध्यात्मिक स्तरावर कसं काम करावं, अशा पद्धतीने इतकं होलिस्टिक ॲप्रोच त्यांनी आम्हाला दिलेलं आहे या पूर्ण याच्यामध्ये, की गोळ्या घेणं बहुतेकांचं बंद होणार आहे, की ज्या जर रिगोरसली हे सगळं फॉलो केलं तर गोळ्या घेणं अतिशय बंद होणार आहे. जे आपल्याला अशक्य वाटतं ते शक्य होणार आहे. त्याला मी यासाठी मी भाग्येश कुलकर्णी सरांना धन्यवाद देतो. मला इथे सरांनी त्यांच्या इथे कॅम्प होतात, देहम असं रिसॉर्ट आहे पुण्याला इथे, तर तिथे कॅम्पसाठी म्हणून माझी निवड झाली. आम्ही दोघही जण इथे कॅम्पसाठी आलो आणि ह्या 5 दिवसात आपल्याला आपण विचार करणार नाही इतकं व्हरायटी ऑफ फूड आपण खातो, आणि तेही सगळं डाएटचं. म्हणजे असं वाटत नाही की हे डाएटचं फूड आहे, आणि आपल्याला ज्याच्याने शुगर वाढणार नाही किंवा आपल्याला ज्याच्याने त्रास होणार नाही असं आम्ही नाश्ताही करतो, जेवतोही, आणि इथं वेगवेगळे एक्सरसाइज करून घेता, आणि त्यामुळे आपली शुगर जी आहे त्याची लेवल आपली वाढत नाही. आणि आपल्याला खरं तर असं वाटतं की अरे बापरे, मी हे खाल्लं तर घरी आपल्याला भीती वाटत असेल, हे खाल्लं तर माझी शुगर वाढेल का. पण इथे आल्यानंतर मला तो अनुभव आला की न गोळी घेताही बऱ्याच जणांना हे सगळं खाऊन, म्हणजे नाश्ता वेगवेगळ्या प्रकारचा करून, वेगवेगळ्या प्रकारचं जेवण दोन्ही वेळेला करून, आपण एकदम मस्त आणि सुखी आनंदी असतो, आणि आपल्याला असं काही वाटत नाही की आपण शुगर लेवल वाढली आहे, किंवा आपल्याला असं वाटतच नाही की आपण थकलो आहे आणि आपली एनर्जी डाऊन झाली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या कॅम्पचा देखील अनुभव घ्या, इथे नक्की या आणि सरांकडे येऊन तुमचं मधुमेह त्यातून मुक्ती करा, ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.